कल्याण मंत्री नामदार पंकजाताई मुंडे हे आपल्याला या ठिकाणी बहुमोल असं मार्गदर्शन करतील. ताळ्याच्या गजरांमध्ये ताईंचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. आज हडपसर येथे आयोजित आवाज अजून वाढवा, काटकसर नका करू. आज हडपसर येथे बाकी काही करू नका, परफेक्ट आयोजित केलेल्या भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रासपा, रिपाई, रयत क्रांती या महायुतीचे उमेदवार, आदरणीय गेले 3 टर्म खासदार आणि आता चौथ्यांदा परत आपल्यासाठी, बरोबर आहे ना अक्षय, परत आपल्या समोर उमेदवार म्हणून आलेले आदरणीय शिवाजीराव आढळरावजी पाटील, त्यांच्या प्रचाराच्या सभेला मंचावर उपस्थित आपल्या हडपसर मतदारसंघाचे दबंग आमदार, ज्यांनी भाषण अत्यंत उत्कृष्ट केलं. की आता मला प्रश्न पडलाय की मी फक्त मम म्हणायचं आहे आता बस, कारण आता चांगलं ही टीम आमची एकदम चांगली काम करायला लागलेली आहे. आता ते आमचे आदरणीय आमचे छोटे भाऊ योगेश अण्णा टिळेकर, अण्णा म्हणायला कसं तरी वाटतं एवढा लहान आहे योगेश, पण आता ते बाकी लहान मुलांसाठी अण्णा आहे, आमच्यासाठी लहान भाऊ आहे. तर ते अत्यंत उत्कृष्ट ज्यांनी मार्गदर्शन केलं. इथे मंचावर उपस्थित माजी आमदार महादेवजी बाबर, मंचावर उपस्थित आढळरावांचे चिरंजीव स्वतः या पक्षाच्या आता प्रचारासाठी इथे आमच्या या सभेला उपस्थित अक्षय आढळराव पाटील, नगरसेविका रंजनाताई टिळेकर, राणीताई भोसले, वृषालीताई कापते, मनीषाताई कदम, नगरसेवक वीरसेन बापू जगताप, सुभाष जंगले भाजपाचे हडपसरचे अध्यक्ष, समीर तुपे विभाग प्रमुख शिवसेना, नगरसेविका संगीताताई ठोसर, कल्पना थोरवे, रमेशजी कोंडे जिल्हा प्रमुख शिवसेने, डॉक्टर भैरत वैरागे, दिगंबर डवरी, राजा उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, युवा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित, माता भगिनी त्याहूनही मोठ्या संख्येने उपस्थित सर्व माझी वडीलधारी मंडळी बांधव, सभा फक्त समोर नाही आहे, उजव्याही बाजूला लोक आहेत, डाव्याही बाजूला लोक आहेत आणि मागेही लोक आहेत. म्हणजे या गोष्टीची ग्वाही देत आहे की काँग्रेसचे नेते हे स्वतःच्या किंवा स्वतःच्या लेकरांच्या मतदारसंघातच अडकून पडलेले आहेत. कोण तर शिरूर बारामती ते मावळ मध्ये जाता येता शिरूरला एखादी सभा द्यायची आणि म्हणायचं की हे खासदार निष्क्रिय. अरे पण हे निष्क्रिय म्हणताना 40 वर्ष या राज्यामध्ये तुमची सत्ता होती, तुम्ही केंद्रात मंत्री होतात, तुमच्या पक्षाची सत्ता होती, ज्या काँग्रेस पक्षाला फोडून तुम्ही राष्ट्रवादी जन्माला घातली त्याची सत्ता होती, मग त्यावेळी तुम्हाला या भागातले प्रश्न का दिसले नाही, निष्क्रियतेची यांची नेमकी व्याख्या काय असा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. योगेशनी इतकं छान मार्गदर्शन केलं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मतदान का करायचं हे अत्यंत विस्तृतपणे त्यांनी मांडलं, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना मतदान करायचं किंवा नाही करायचं हे आमच्यावर राहिलेलंच नाहीये, आता हे लोकांनी ठरवलेलं आहे. संघात उठल्यानंतर आपण दुसऱ्या राऊंडच्या लोकांना बसवतो तेव्हा आपल्याला खरकट काढायला थोडा आपला वेळ जातो. 70 वर्ष यांनी खा 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 खाल्ले या देशाला, एवढी मोठी पंगत बसली, तोंडा सगळे खरकटे झाले यांचे. आता ही 70 वर्ष खाल्ल्यानंतर यांची जी पंगत उठली आहे त्याच्यानंतर यांचं खरकट काढण्यासाठी आम्हाला वेळ लागणार आहे की नाही? 70 वर्ष तुम्ही त्यांना दिले, नरेंद्र मोदींना अजून एक टर्म ही द्यायलाच पाहिजे अशा विचारांची या देशामधल्या कानाकोपऱ्यातली जनता आहे. त्यामुळे तुम्हाला मला आग्रह करायची गरज नाही, तुम्ही ठरवून आलाय की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे होणारच आणि त्यासाठी प्रत्येक खासदार जो नरेंद्र मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी आपला हात वर करणार आहे तो आपल्याला निवडून द्यायचा. शिवाजीराव आढळराव पाटलांची अच्छा हात वर करताय तुम्ही, चालेल. कॅमेरा भाई उधर देखो, जरा कॅमेरा घुमा. यांनी ऑलरेडी आता मला वचन दिलंय, हात नका दाखव रे बाबांनो असं करा, हात दाखवला तर गडबड होत. त्यामुळे आता शिवाजीराव आढळराव पाटील हे जे खासदार आहेत हे तर एवढे दबंग खासदार आहेत की स्वतः शरद पवारांनी यांच्या विरुद्ध फॉर्म भरायचा जेव्हा शिरूर निवडणूक लढायची ठरवली मला आठवतं तेव्हा मुंडे साहेब होते
आणि मुंडे साहेबांनी सांगितलं की आमच्या शिवाजीराव आझादराव पाटलाला घाबरून त्यांनी मतदारसंघ बदलला, एवढा दबंग खासदार आपल्याला लाभलेला. चार टर्म आपली सेवा त्यांनी केली. मतदारसंघामधनं बिलकुल कमी मतं चालणार नाही, आम्हाला सगळ्यात जास्त मताची लिहिली पाहिजे. आणि या राजकारणाला काय आता म्हणायचं, आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे, आपल्या देशाच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपल्या देशातल्या कोणत्याही पक्षाचा गमच्या गळ्यात घातलेल्या माणसाला काय वाटलं पाहिजे, तर आपला देश हा सुरक्षित राहिला पाहिजे असं वाटलं पाहिजे. आपल्या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण अनेक वेळापूर्वी झाला. ताजमहल हॉटेलवर अटॅक झाला, अजमल कसाबनी नाहक साध्या गरीब लोकांना ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना मारलं, त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तिथे मारलं, हॉटेलमध्ये जाऊन मारलं, अशा लोकांचा नाहक बळी घेण्याचं काम केलं. त्याच्या आधी मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते असताना राजकारणातले गुन्हेगारीकरणावर त्यांनी आवाज उचलला आणि कोणालाही घाबरले नाही. आणि या राजकारणातून गुन्हेगारी हद्दपार करण्याचं काम, मुंबईमधून हंडवळ हद्दपार करण्याचं काम हे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळात झालं. आणि आता या देशामध्ये एवढ्या घटना आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिल्या, एवढ्या वेळा आपल्या देशावर आतंकवादी हल्ले झाले, पण नरेंद्र मोदींसारखा प्रधानमंत्री आपण आधी पाहिला नाही ज्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करून त्या लोकांना त्यांची जागा दाखवली. आपण सहनशील आहोत, आपण सहिष्णू आहोत, याचा अर्थ आपण भ्याड आहोत असं अजिबात नाही. त्यामुळे या देशाला मजबूर सरकार नाही, मजबूत सरकार पाहिजे, आणि ते मजबूत सरकार नरेंद्र मोदींच्या माध्यमातून मिळेल. अशी एखादी कृती केली असती, आमचं सरकारही नसतं, तर आम्ही शाब्बासकी दिली असती त्यांच्या प्रधानमंत्र्याला. आठवा, अटल बिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधींना दुर्गा म्हणून संबोधलं. राजकारणामध्ये कुणाविषयी चांगलं बोलण्यासाठी मोठे मन आणि चांगल्या संस्काराची गरज आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या समोर प्रश्न उभे करणारे हे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक, यांना काय माहिती गुन्हेगारीकरणामध्ये यांचाच हात आहे. या लोकांनी या देशामध्ये राजकारण करताना जाती धर्माचं राजकारण यांनी केलं आणि भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं काम केलं. आज दुसऱ्या देशामध्ये आपल्यावर अटॅक होत असताना आपण सर्जिकल स्ट्राईक केला का नाही, सर्जिकल स्ट्राईक मध्ये किती लोक गेले, नेमकं बॉम्ब पडले का नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यानंतर या देशातल्या नागरिकाचा रक्त खवळणार नाही तर काय होईल. मग तुम्हाला सगळ्या गोष्टीचे जर प्रूफ पाहिजेत, पुरावे पाहिजेत, तर तुम्हाला पाठवलं पाहिजे सर्जिकल स्ट्राईक करायला. बरोबर आहे की नाही माझं म्हणणं, चूक आहे का तुम्ही सांगा. मी म्हणले जर तुमचा विश्वास नाही तर एखाद्या मिसाईलला बांधून तुम्हाला हे पाठवतो, त्याच्यावर सगळेजण टीका करायला. मला कुणाला इजा करायची नाही बाबा, देव राहुल गांधीला 100 वर्ष आयुष्य देवो, कुठेही त्यांना इजा होऊ नये. पण जेव्हा देशाच्या सुरक्षेचा विषय येतो, देशात मांडत असताना तुमच्या पक्षाची भूमिका तुम्ही जरूर मांडा, पण जेव्हा आपल्या जगामध्ये आपल्या देशाची इज्जत जात असेल तेव्हा आपण सर्वांनी खंबीरपणे एका पाठीशी उभे राहिले. मला आठवतं वर्ल्ड ट्रेड सेंटर पडलं तेव्हा मी अमेरिकेमध्ये होते. माझं लग्न झाल्यानंतर मी अमेरिकेमध्ये 2 वर्ष होते आणि त्यानंतर देशामध्ये झालेल्या घटनांना कशा पद्धतीने लोकांनी हाताळलं, झाला बसपावरही झाला, सपावरही झाला, सगळ्या पक्षांवर झाला, भाजपावर शिवसेनावर झालेला नाहीये, तो सगळ्या पक्षावर झाला, कारण प्रत्येक माणसावर झाला. आणि त्या देशाच्या हल्ल्याचा निषेध करणं आणि त्याला जशाला तसं उत्तर देणं याच्यामध्ये सगळ्यांनी एकजुटीने निर्णय घ्यायचा विषय होता, पण दुर्दैवाने ते झालं नाही. आज आपल्या देशाचा स्वाभिमान टिकवायचा असेल आणि आपल्याला सगळे तर उत्तर द्यायचं असेल तर नरेंद्र मोदींसारखं मजबूत सरकार द्यायचं. लोक म्हणतात काय ते सर्जिकल स्ट्राईक काय मोदींनी केलं का, सर्जिकल स्ट्राईक केलं काय प्रचाराचा मुद्दा आहे का, मग नेमकं कशाचा मुद्दा आहे, नेमका कोणता मुद्दा प्रचाराचा पाहिजे तुम्ही सांगा. शेतकऱ्यांना हमी भाव दिला का, हो आमचा प्रचाराचा मुद्दा आहे, आम्ही शेतकऱ्यांना हमी भाव दिला. शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं का, हो आम्ही शेतकऱ्यांच्या शिवारापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम केलं. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पीक नाही झालं त्याला विमा देण्याचं काम केलं का, हो आम्ही विमा देण्याची उत्कृष्ट योजना गेल्या 5 वर्षात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून राबवली गेली. मग आम्ही शेतकऱ्यांचे विषय हाताळले, एवढंच नाही तर आता 6,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये हा अनुदान देण्याचं काम हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या झालंय. आणि 2,000 रुपये हे जमा सुद्धा झाले, म्हणजे एका शेतकऱ्याला जर पेरणी करायची असेल तर किमान 4-5 हजार शेतात त्याच्या हातामध्ये असावं लागतात, तेही पैसे दिले, हमी भावही दिला. मग आता राहिलं काय, आम्ही सगळं ऑनलाईन केलंय, आता दलाली मधली संपवून टाकली. पहिले सगळं अधिकारी होते, आमदार होते, खासदार होते, तेच कारभारी करायचे असं लोकांना वाटायचं,
नरेंद्र मोदींनी पारदर्शक काम करण्यासाठी आता डायरेक्ट सगळं ऑनलाईन केल्यामुळे डायरेक्ट लाभार्थ्याच्या अकाउंटमध्ये सगळं जात आहे. मला सांगा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा झाले लाल किल्ल्यावरून त्यांनी पहिलं भाषण केलं, त्या भाषणाबद्दलची उत्सुकता आपल्या सगळ्यांच्या मनात होती. मी पण टीव्ही समोर बसले होते की नेमकं ते काय बोलतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी भाषण केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे का वेगळे आहे. मला एका पत्रकाराने विचारलं की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले म्हणजे नेमकं असं काय घडलं. मी सांगितलं, नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हे माझ्या व्याख्येप्रमाणे गरीबात गरीब झोपडीत राहणाऱ्या अंधकारात राहणाऱ्या माणसाला पडलेलं एक सुंदर स्वप्न आहे. कारण त्यांचे आजोबा पणजोबा आई आजी वडील हे राजकारणात नव्हते, प्रधानमंत्री नव्हते, मंत्री नव्हते. त्यांच्या घरामध्ये साधा ग्रामपंचायतचा सुद्धा सदस्य नव्हता. अंधाऱ्यात झोपडीत राहणारा चुलीसमोर स्वयंपाक ज्याची आई करायची अशा घरात जन्म घेतलेला त्या माऊलीच्या पोटी जन्म घेतलेला हा व्यक्ती, ज्याचे वडील चहा विकायचे रेल्वेवर अशा गरीब घरी जन्म घेतलेला हा व्यक्ती देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो हे चांगलं आहे का?